नमस्कार, अनुजास किचन अँड मोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच इंटरेस्टिंग अशी स्टफ मँगो कुल्फी. या कुल्फीमध्ये नॅचरल मँगो यूज केल्यामुळे चवीला अतिशय भन्नाट लागते. चला तर मग स्टफ मँगो कुल्फी कशी बनवायची बघूया. स्टफिंगसाठी मी 1 लिटर दूध घेतलं. दुधाची क्वांटिटी अर्ध्यापेक्षा कमी होईपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. कुल्फीसाठी दुधाचं स्ट्रक्चर आता परफेक्ट झालं आहे. आता यामध्ये 1/2 कप साखर घालायची आणि मिक्स करायची आणि शेवटी वेलची पावडर घालायची. कुल्फीसाठी स्टफिंग तयार आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. तोपर्यंत आपण मँगो कट करून घेऊया. आता मँगोमध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे, त्यामुळे मँगोची गुठली आपण काढून घेऊया. त्यासाठी आधी वरचा पार्ट असा कापून घ्यायचा आणि तो पार्ट फेकायचा नाही, तो तसाच ठेवून द्यायचा आहे, कारण ते नंतर आपल्याला कामात पडणार आहे. आता आतल्या साईडनी चाकूनी आपल्याला हलक्या हाताने कट करायचं आहे. ही स्टेप अगदी हळू करायची, नाहीतर चाकू आपल्या हाताला लागू शकतो. येथे तुम्ही हापूस आंबा किंवा दशेरी आंबा घ्या, कारण त्यामध्ये रेषा कमी असतात, त्यामुळे आंबा कट करायला आपल्याला इझी जातं. या रेसिपीमध्ये ॲक्च्युली माझ्या मिस्टरांनी मँगो कापायला हेल्प केली आहे, सो त्यांच्यासाठी 1 लाईक जरूर करा. बॉटमला चाकूनी कट करायला जरा कठीण जातं, त्यामुळे चमच्याचा असा यूज करायचा. आता साईडनी पूर्णपणे कट झालेला आहे. आता गुठली काढायची आहे तर सांडशीचा यूज करायचा. सांडशीनी अशा प्रकारे गोल फिरवत फिरवत गुठली काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपली गुठली निघाली आहे. आता हा आंबा ग्लासमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये थोड्या वेळसाठी सेट करायला ठेवायचा. आंबा सेट झाला आहे. आता यामध्ये आपण दूध स्टफ करूया. आता स्टफिंग आपली पूर्ण तयार आहे. आता वरचा कापलेला पार्ट पुन्हा ठेवायचा आहे. आता हा मँगो 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचा. 12 तासानंतर मँगो पूर्णपणे सेट झाला आहे. आता वरची साल काढून घ्यायची. साल काढून झाली आहे. आता मँगोला गोल गोल पीसेसमध्ये कट करायचं. आपली स्टफ मँगो कुल्फी किती मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता. तयार आहे खूपच इंटरेस्टिंग स्टफ मँगो कुल्फी. तर तुम्हीही लवकरात लवकर ही डिश बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन डिशेस बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.